आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गजानन श्री गजानन ओम 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 गजानन श्री गजानन गण गण गणात बोधे. पाण्यावर राग कायले पाणी पे लेकरा. शुभम भवतु. उठ उठ एकरा. गण गण गणात बोधे. तुमच्या दर्शनासाठी डोळे आसुसले होते जी. तुमची मधुर वाणी कानावर तर पडली. मी धन्य झालो जी. महाराज असंच घेतलं होतं जी लेकरानं तुमच्या दर्शनाचं. बेमारीनं मोठी बिकट अवस्था झाली माया लेकाची. गण 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 हात बोलते. धन्य झालो जी. शिवशंकर शंभो. कुंडलिका तुले विश्रांती घ्या लागते लेकरा. तिथं सामोरं 10-20 पावलावरत आहे साठेवाडा. तिथं तुमच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. गण गण गणात बोधे. आई माऊली, आई माऊली, मी तुमच्या दर्शनानं धन्य झालो जी. हा संकल्प महानेम पुरा झाला जी. माही वारी पूर्ण झाली. आता मले मरण आलं तरी दुःख नाही जी. माही वारी पूर्ण झाली. गण 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 हात बोलते. वारी पूर्ण झाली, वारी पूर्ण झाली हेच सांगून राहिले. या काय वारीसाठी तुमच्या संगती आले नाही. सुनबाई क्षमा करा मामांजी, पण मले स्पष्ट बोलणं जमते. लेकची साथ आली म्हणून मामांजी म्हणले का मुंडगावात धोका आहे. आपण बी शेगावले जाऊ म्हणून सण्यानी आलो आम्ही. असं बोलू नये ना लेकरा. पण खरं काय ते समजायले नको. यायले प्लेगची बेमारी झाली तरी बी कणत कुतत अंगात ज्वर असताना बी तळहातावर तर जीव घेऊन यांनी वारी पूर्ण केली. झाली ना वारी पूर्ण. पण बेमारी पायी यांची हालत तर पहा. आणि आता हे म्हणून राहिले काम्या मेलो तरी चालत. असं कसं बोलून राहिले. महा तुमचा सासूबाईंचा विचार तर हे करूनच नाही राहिले. असं नाहीये पोरी. मग कसं आहे मला समजून सांगा. स्वतः महाराज समोर आहे त्याले तुम्ही सांगायला हवं ना. यायले बरं करा बेमारीतून वाचवा. यायचा तरास जाऊ द्या. पण हे बोलायले तुम्ही कायले संकोच करता. जना हे सांगा लागते का आई माऊलीले. मग त्याले कसं समजत. तुम्ही महाराजांच्या दर्शन आले वारी पूर्ण करायले जीवाची पर्वा न करता आला का नाही. मग आता तुम्हाला बरं करणं हे त्यांचं कर्तव्य नाही का. महानवरा महाराजांच्या दर्शनासाठी जीवाची पर्वा न करता शेगावात आला. आता मले महानवरा धडधकट हवा. अन जोवर तो महाराज माया नवऱ्याचा जीव वाचवून त्याले बेमारीतून मुक्त करत नाही
तो वर्तव या पाण्याचा एक थेंब पण घेणार नाही. गण गण गणात बोते समधी तयारी झाली. आता खास करू दरबाईसाठी. आता हे समध वाड्यावरत न्यायचं आणि त्या श्री कलेले खाऊ घालात. तिचा गर्भ गरम पडल. भाऊजी ना भाऊजी. चलती पिशवी घे. बर पिशवीत बर पकड. चल हा चल. पांड्या अरे पांड्या अबे डबे खालत कसे आले? पिशवी फाटलेली तर नाही ना? अबे नाही बे कुठे फाटलेली. हा नाही. आता काय करायचं? भर परत चल चल चल. ठेव दबा. नाही चुकून झालं. सासूबाईंचा विचार होता ना मनात. म्या काय म्हणते, घराले घर पण असायले, घरात थोरा मोठ्यांचं राहणं मोठं जरुरी राहते. हो ना? म्हणूनच सासूबाईंना आणायचा विचार आहे ना तू? हा जाऊ बाई. तू हे डोळे लय बोलके आहे. मनातलं भसाभसा बोलते तू हे डोळे. मानानं मोठी आहेस तू, मोठ्या दिराची बायको. सांगायला हरकत काय? मले सांग थ सासूबाई कशा आहेत. सासूबाईनं लय लय प्रेमळ आहेत. मन थ मऊ मऊ लोण्यावानी हाय. आणि गोडी गुळावानी गोड जीभ आहे त्याची. सरळ सांगणार नाहीच. जाऊबाई बोलण्यातली खोस समजते मला. सासूबाईंच्या कसोटीला म्या खरी उतरली म्हणून तर घर संसार मायावर तर सोपवून गेले सासूबाई. हो का? मग मग तर हरकतच नाही. मनावरचं ओझं उतरलं माया. काऊन? नाही म्हणजे तू सासूबाई संग ती निभावू शकली ना तर मला जर जाणारच नाही ना. कायले टोमणं मारते आणि हसते कायले? बाप्पा म्या थ कमी लागते तू मले. मोठी तालीवर समजते, लई शानी समजते काय ग? नाही जाऊ बाई तुले कमी काय लिहिले कुम्या. पण मले स्वतःवरचा विश्वास आहे का म्या निभावू शकते. कारण म्या ऐकते नाही ना. माया संगत आई गुरुमावली गजानन महाराज बी आहे. गुरु कृपेवर तर म्या कुठल्या बी दिव्यातून पार होईल. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. बाळा विचारांच्या आभाळात प्रश्नांचे पक्षी घिरट्या घालून राहिले का लेकरा? जी म्हणजे हो महाराज.
खरच खूप निरागस आहे हा पुंडलिक. त्याची भक्ती त्याची श्रद्धा थक्क करणारी. इतक्या कमी वयात एवढी प्रगल्भता. घण घण घणात बोलते. त्याच्या आजाराबद्दल खरच खूप वाईट वाटलं. आणि जनाच बोलणं जी हेच तर मला समजून नाही राहिलं का महाराज तुमच्या चरणाशी आल्यावर तर काळजी काय ले. सद्गुरु चरणी विवंचना सोडायला नको. घण घण घणात बोलते भास्करा. हेच आम्ही तुले किती वेळा सांगितलं पण समजायला वेळ लागलाच का नाही. तूप खाल्लं का लगेच रूप येत नाही. संयम हवा सबुरी हवी. आणि मुंडगाव पासून आपण संगतीच होतो ना पुंडलिकाच्या. जनाले भी पटल अशी लय लहानच आहे जाना. जगाचा असा काय अनुभव आहे तिले. त्यात नवरा साथीच्या रोगानं झगडून राहिला. सैरभैर होणं स्वाभाविकच आहे ना. आई गुरु माऊली लय लहान आहे पोरकी. न कळत बोलणं स्वाभाविकच आहे. पण तुम्ही मनाले लावून घेऊ नका. गण गण गणात बोते. आई तान्ह्या लेकराले जवळ घेते तवा लेकरू आईच्या छातीवर तर पाय मारते का नाही. जना ज्या भावनेनं बोलते ते महत्वाचं आहे. आपला नवरा संसारात रमावा आपल्या संगती राहावा म्हणून चिमणी बी झगडा करायची का नाही. चिमणी वाणीच निरागस मनाची पतिव्रता गृहिणी आहे जना. चिमणी प्रमाणेच पतीले देव मानणारी. महानवरा महाघर महासंसार हाच विचार चिमणीच्या न जनाच्या मनात राहते. नवऱ्यावर इतली श्रद्धा न प्रेम असणाऱ्या चिमणी न जनाचा राग आम्ही कायले करू. मोठ्या गुणी लेकी आहेत माया दोघी बी. चिमणीच आम्हाले जनाच्या रूपात पुन्हा भेटली असं वाटते राजे ओ. गण गण गणात बोते. बंकट आता तुले घराकडे जा लागते. आणि चिमणीले लेकरा बाळाले थोडा येळ द्या लागते. नाही तर करते चिमणी झगडा आमच्या संग. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. झोपत काऊन नाही तू. झोप गप मीट डोळे. अशानं माझ्या जीवाले त्रास झाला आहे. मंदा काय झाले काय दुसपुसती तू. तुम्हाला पाहिले सवड होती का. तवा पण सहन केलं म्या आणि आता पण सहन करतीस आहे. अशा नऊ माझ्या सहन शक्तीचा कणच मोडल. मंदा तुझ्यासारखी शान मंद मंद मंदा नाही आता म्या. आणि जर असली तर नवऱ्यासाठी असेल. पण इतर कोणी मले टाचे खालत चिरडलं तर दंश करीन म्या. पण मंदा ऐका सासूबाईंना जल्दी आणास लागते. पण आपलं बोलणं तर तेव्हा वाटलं होतं मले का काय लिहि आणा सासूबाईले. पण फालतूचा तोरा मले सहनच होत नाही ना. पायजाबद्दल बोलते का तू. हो मोठं टेचत मले सांगत होती का महाराज. म्या सांगते आहेत म्या सहज निभावून नेईन सासूबाईले. जाऊबाईले न मोठा तोरा येते महाराजाचा. असं दाखवते का महाराजाले इतर कामच नाही. हिच्यासाठी उभे आहेत ते. मले पण किती मस्ती आहे बायजामध्ये ते बघायचंच आहे. हे काम तर जमलं बा. मंदाच्या मनात बी बायजाबद्दल चीड निर्माण झाली हे चांगलं झालं बा. सो बात की एक बात. हो ऐकता का
पायदाची मस्ती जिरवायले सासूबाई शिवाय पर्यायच नाही ना। खवणीवरती नारळ खवतात ना, तस खवतील सासूबाई पायदाच्या अहंकाराले। सासूबाई लगोलग यायलेच हव्या। ठीक आहे, तू एकदम बराबर बोल। जो बात की एक बात, मैं लगोलग जातो आणि आईले घेऊन येतो। थांबा, एकटे काहीले जाता? म्यान कृष्णा भी तुमच्या संगती येतो, कारण का बायदाचे गुण मले सासूबाईले सांगितले पाहिजे का नाही? मोठी महाराज महाराज करते, भक्त असल्याचं आवानते, घरातली अग धगधगतच ठेवते। सासूबाई आणि बायजा भेटण्यापूर्वी सासूबाईंच्या मनात बायजाचे गुण विशेष ठासून ठासून भरायले नको। सौबात की एक बात। घ्या पापड घ्या। हो लय पापड खाल्ले, म्या चार खाल्ले, आणि वरण आणि पिठलं दोन्ही मस्त जमलंय बा। कावेरी तुझ्या हाताली अशी चव आहे ना, तर किती खाऊन राहिलो भानच राहत नाही ना। बाप्पा, नाक पेंदारते, गाल फुगवते, दुसपुसते, त्या परीस मनात जे आहे ते स्पष्ट बोलावं माणसानं। तुला बी मोकळं वाटन ना, बोल बोल। कसं करता तुम्ही, मुद्दाम करता आणि कायले विचारता? बाप्पा काही चुकलं का मावाल? बस या बोळ्या चेहऱ्याचा आयुष्यभर लई फायदा घेतला तुम्ही। करून सावरून साव बनता, मोठी चतुराई करता। म्या रागवीन वरडीन म्हणून तुम्ही बाळा भाऊले सांगते घेऊन आला ना? हे असं झालं का? मले तुमचं असं वागणं जमतच नाही। बाळा भाऊ नावाची ढाल घेऊन कायले येता तुम्ही? आणि कोण किती दिवस अशी तुमची ढाल बनाल? तुम्ही इतले दिवस घरापासून लांब राहता आणि असं कोणाला तरी आणता कमले चुप राहा लागते। पण कोण किती दिवस तुमची ढाल बनल? कधीतरी आपण दोघच असू ना? चुकलो ना बा, पुन्हा नाही करणार। आता हसून दाखव ना, हस ना। हसून दाखवायले की मी बावली हाय? हसून दाखव, नाचून दाखव। अहो नाचू नको, वाडा आदरण ना, फक्त हसून दाखव। मले आनंद होईन तवाच असन म्या, आणि मले राग आला तर रागवन म्या। पाय वा, सुख आनंदात दोन घास माया पोटात जायले हवं असं जर तुले का वाटत असन तर हसशे। बाप्पा हसत हसतच वाढते म्या, म्हणून तुमच्या डेअरीचा घेरा बघा, बैठकीच्या खोली परीस मोठा झाला, हे असा फुगला असा। बाप्पा इतलं मोठं झालं मापोट? भोदला झालो का म्या? पाय बाप आता यात काही चतुराई नाही, पण पुंडलिकासाठी मले साठे वाढत जा लागते। प्रेमा राह ना तो झालं बा, आता सरळ स्पष्ट सांगितलं तरी मी शिंग कायली उगारते? म्हस म्हणता मले तुम्ही? तुम्ही काय पण करा वागा आणि महाराजालाच विचारा, कारण तुम्ही त्याच ऐकता ना। अहो महाराजांनीच तर सांगितलं आहे ना मले कावेरी। झालं बा तुमचं परत सुरू, आता ना मले झगडा कराच लागते। गण गण गणात बोते। आई माऊली। चिमणे तू ही लेकर मोठी झाली, आता तुले झगडा करायले पुन्हा वयाच्या विषयी जाता येईन का? तू झगडा कर, मोठा गोडवा आहे तुझ्या झगड्यात। पण गेलेलं बालपण, गेलेलं तारुण्य फिरून वापस आणता येते का? जमिनीवर पाणी सांडते आणि जमीन पाणी शोषून घेते, हे पाणी पुन्हा ओंजईत घेता येईन का? लेकरा गेलेलं वय, शब्द, विचार, दृष्टिकोन फिरून वापस आणता येत नाही,
गण गण गणात भूते। आई गुरु मावली, इथं वयाची चिंता कोणाले हाय? मी आता हेच मांगते तुम्हाले का, जोवर तुमचं दर्शन डोळ्याले होत राहील तितलंच आयुष्य हवं। गण गण गणात भूते। आता तुमचा लाडका शिष्य पा, स्वतः जीवन राहील पण तुमच्यासाठी नैवेद्याचं ताट वाढलं हाय हे पण त्याच्या ध्यानात नाही। बापा, आई गुरु माऊली क्षमा करा जी, चुकलो जी, म्या नैवेद्य दाखवायला विसरलो। गुरु माऊली, या जी नैवेद्याचा स्वीकार करायले, तुमच्या दर्शनाची ओढ लागली जी, गणा गणा गणात भूते। गण गण गणात भूते। लेकरा तुझे आम्ही तुया संगतीच आहो ना। गण गण गणात भूते। पप्पा, असं कसं विसरलो मी नैवेद्याच? धाकटे मालक, अजून भी काही विसरलात तुम्ही? आपली लेकर मोठी झाल्यापासून आपण संगतीत जेवतो पण म्या महापान घेतलं नाही हे पण तुमच्या लक्षात आलं नाही? गण गण गणात भूते। गण गण गणात भूते।